येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी, कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. आमदारांच्या घरासमोरच निकृष्ट दर्जाचे काम, तर तालुक्यातील कामांचं कसं? जतमध्ये भ्रष्टाचाराचा कळस. जत शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील निकृष्ट दर्जाचे पाईपलाईनचे सुरू असलेले काम माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी हे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. विशेष म्हणजे हे काम विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या घरासमोरील असून, जर आमदारांच्या घरासमोरील कामाचा दर्जा इतका निकृष्ट दर्जाचा असेल तर तालुक्यातील अन्य कामांचा दर्जा कसा असू शकतो, असा सवाल माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी उपस्थित केला आहे. या सर्व बाबींकडे आमदार सावंत हे जातीने लक्ष घालणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अशा पद्धतीचे कामे जत शहरात सर्वत्र चालू आहेत. किमान विद्यमान आमदारांच्या घरासमोरील काम तरी चांगले व्हावे ही जनतेची अपेक्षा आहे. हे सावंत गल्लीतलं पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे. हे नागिन चर त्या नागिन चर सारखेमध्ये पाण्याची पाईपलाईन एका रेषेत पाहिजे. कसं काढलं आहे हे बघा. अशी वाकडी तिकडी करून असल्या खराब क्वालिटीचं काम या ठिकाणी चालू आहे आणि विद्यमान आमदारांच्या घराच्या समोर हे काम चालू आहे. जत नगरपालिकेच्या वतीनं हे सावंत गल्लीमधलं जवळजवळ 20 ते 25 वर्षांनी आमच्या इथं सिमेंट काँक्रीटचा रोड होतो आहे आणि काही गरज नसताना खरं तर आमच्या गल्लीमध्ये त्या बाजूला आणि ह्या बाजूला एलमा विहिरीची पाईपलाईन आहे आणि या बाजूला बिरणाच्या तळ्याचं पाईपलाईन आहे. म्हणजे तिकडं स्वतंत्र लाईन आणि ह्या बाजूला स्वतंत्र लाईन, अशा दोन लाईन आमच्या गल्लीमध्ये आहेत सध्या. आणि याची गरज नसताना एका फक्त इथल्या विद्यमान नगरसेवकाच्या पतीच्या हट्टाखात जर एक निकृष्ट काम चाललं आहे आणि विद्यमान आमदार इथं राहतात, विद्यमान आमदारांचं घर आहे आणि त्यांच्या घरासमोर हे त्यामध्ये हे पाईपलाईनचं निकृष्ट काम केलं जात आहे. जर ही पाईपलाईन अशी हाताने जर वाकत असेल तर उद्या येतं एखादं जर अवजड वाहन गेलं तर हे 2 मिनिटात ह्याचा बुकणा होणार आहे. आणि ही पाईपलाईन तुम्ही जर बघितली ही चेपत नाही, ही पाईपलाईन जर हे केलं तर ही पाईपलाईन अशी ह्या पद्धतीनं मोडती, तिथे तुकडे होतात तुकडे. पाईप जर चांगली असली तर मोडली पाहिजे, तर ही पाईप अशी अशा पद्धतीनं ही पाईप तुटते. तर तुम्हीच विचार करा, अशा पद्धतीचं काम विद्यमान आमदारांच्या घरासमोर चाललं आहे हे बरोबर आहे का नाही आणि हे होऊ द्यायचं का नाही. फक्त बोलणारा वाईट होतो आहे, तर आम्हाला सवय आहे या सगळ्या गोष्टीची बोलून लोकांसमोर खरं सांगायची. तर हे निकृष्ट काम आज जनतेच्या समोर यावं म्हणताना मी हे करून दाखवलं, तर ह्यामध्ये काय आहे हे सगळ्या जनतेला समजतं आहे. असं चुकीच्या पद्धतीची कामं अख्ख्या जग शहरात चालू आहेत, पण दुर्दैव असं आहे की विद्यमान आमदारांच्या घरासमोरसुद्धा चालू आहे. हे होऊ नये यासाठी मी मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा कल्पना दिलेली आहे आणि आमदारांच्यापर्यंत सुद्धा तिथल्या स्थानिक मंडळींनी सगळ्यांना सांगितलं आहे. तर आमदारांनी ठरवायचं की हे काम होऊ द्यायचं का नाही द्यायचं आणि हे काम नुसतं थांबवून आणि हे बदलून चालणार नाही. तर अशा पद्धतीचं चुकीचं काम करणाऱ्यांना परत एकदा त्यांची जागा आमदारांनी दाखवून द्यावी. राकेश अदाटे, जत.